Ele não marca no nosso alcance. Vitória, só vitória, só vitória. 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 गेले 32-33 वर्ष विधानसभेत बोलताना कोणताही अपशब्द माझ्याकडून कधीच गेलेला नाही. पण निर्लज्जपणा हा आपण सहजासहजी बोलतो, अरे काय निर्लज्जपणा करताय. तीच भावना माझी होती की निर्लज्जपणा करू नका, राज्याच्या विरोधी पक्षाला बोलायची संधी द्या. हीच त्यातली भावना होती आणि ते सरकारला उद्देशून मी म्हटलेलो. आता सरकारला उद्देशून बोललेलो ते अध्यक्षांना चिटकवून निलंबन केलंय. शेवटी सभागृहाने मेजॉरिटीनं निर्णय आवाजी मतदानाने घेतलेला आहे. आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी त्याबाबतीत आपली भूमिका सांगितली आहे. ठीक आहे, मनाला लागलं असेल तर सभागृहात माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी आमच्या सगळ्यांच्या वतीनं भूमिका व्यक्त केलेली आहे. पण हे मात्र खरं आहे की माझ्याकडून कोणाचाही अवमान करण्याचा माझा उद्देश नव्हता. पण या सभागृहामध्ये विरोधी पक्षाला बोलण्याची संधी टाळणं हे लोकशाहीच्या विरोधी आहे, तीच माझ्या बोलण्यातली भावना होती. आज निलंबन झाले, ठीक आहे, असे प्रसंग आयुष्यात येत असतात. पण जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात त्यावेळी महाराष्ट्रातली जनता हे उघड्या डोळ्याने बघते आहे. कुठल्या तरी व्यक्तीवर काही ना काही, जसं जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली, अशी काही गोष्टी बाहेर येऊ नयेत म्हणून सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल. तर मला वाटतं की या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेच्या दारात जाऊन आम्ही आमची भूमिका योग्य वेळी मांडू. मी या ठिकाणी विरोधी पक्ष नेते, काँग्रेस पक्षाचे नेते, राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते या सगळ्यांनी माझ्याबद्दल जी भूमिका व्यक्त केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.